हॅलो. हां, नमस्कार. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था बंद आहेत, तेव्हा आपण गेल्या 31 व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्याशी संवाद साधत आलेलो आहे. तुम्ही सर्व ओळखताच, मी अरविंद पोहरकर, गव्हर्नमेंट ITR गर्ल्स अकोला. तर या माध्यमातून आपण बऱ्याच विषयाला हात घातला आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरच्या अभ्यासक्रमाबाबतीत, ITR बाबतीत, आपण या ऑनलाईनच्या बाबतीत लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. तर आता बराच कालावधी ओलांडलेला आहे. आता जवळपास आपला सर्व अभ्यासक्रमाचा पोर्शन संपुष्टात येत आलेला आहे. अनेक टेस्ट ज्या ऑनलाईन टेस्ट गुगलच्या मार्फत किंवा भारत स्किलच्या मार्फत आपण तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात, मी पोहोचवल्यात, तुम्ही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सकारात्मक प्रतिसाद दिला, त्या सर्वांबद्दल मी तुमचं घरी राहून जे अभ्यास केला त्याबद्दल अभिनंदन करतो. तर गेल्या आता हा जो आपला सेकंड इयरचा जो भाग आहे इलेक्ट्रॉनिक्सचा, तर आधुनिक काळामध्ये ज्या नवनवीन अशा आधुनिक साधनांचा वापर होत, मुख्यतः म्हणजे मुख्यत्वे करून जर कम्युनिकेशनच्या बाबतीत जर जो काही प्रगती झालेली आहे, ज्याच्यामधून आपण एक एखादी विशिष्ट माहितीची देवाणघेवाण म्हणूया, त्याबाबतीत जो प्रचंड वेगवान अशा पद्धतीची यंत्रणा निर्माण झाली, मग त्याच्यामध्ये आपण टेलिफोनचा अभ्यास केला, मोबाईल केला किंवा टेलिव्हिजनच्या संदर्भाने आपण त्यातपर्यंत चर्चा केली, त्याच्या आधी आपण फायबर ऑप्टिक्सवर गेलो, ह्या संबंध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याबाबतचे आपण सगळे लेक्चर्स तुम्ही ऐकलेली आहात. आपण सर्वजण आपल्या आपल्या घरी सुरक्षित असाल. आता लवकरच तुमची आमची भेट होण्याची वेळ आहे. कोरोना संक्रमणात आपण सर्वांनी काळजी घेतलेली आहे आणि अजूनही ही चिंता काही कमी झालेली नाही, परंतु शासनानं, केंद्र शासनानं दिलेल्या गाईडलाईनचा जर आपण वापर केला आणि आपल्या सुरक्षेचा जर विचार केला, तर आपण निश्चितपणे याच्या बाहेर राहू शकतो. तर त्या संदर्भात तुम्ही आम्ही सर्वजण काळजी घेतच आहोत, अभ्यासही करत आहोत, तद्वतच या माध्यमातून तुम्ही बघत चला, हीच विनंती राहील. तर आता मी मुख्यत्व आजचा जो विषय राहील आपला तो आहे सॅटेलाईट ट्रान्समिटर अँड रिसिव्हर, सॅटेलाईट. तर सॅटेलाईट हा शब्द बऱ्याचदा आपण ऐकलेला असतो, आपल्याला त्याबद्दलची माहिती असते, परंतु त्यातली इत्यंभूत अशी काही तांत्रिक माहिती नसतं. आता खरं तर सॅटेलाईट म्हणजे उपग्रह. या उपग्रहाबाबतीतचा जर आपण विचार केला, तर कुठल्याही एखाद्या विशिष्ट ग्रहाच्या भोवती, उपग्रहाची व्याख्या करायची झाली सॅटेलाईटची, तर अशी होते की एखाद्या ग्रहाच्या भोवती फिरणाऱ्या गोष्टीला आपण त्याला उपग्रह असं म्हणतो, ग्रहाच्या भोवती फिरणाऱ्या. तसं पाहिलं तर आपली एकूण जर सगळी सोलर सिस्टीम बघितली, तर आपण सर्वजण सूर्याच्या भोवती फिरतो. हा थोडा खगोलशास्त्राचा भाग होईल तुम्हाला, परंतु हा इलेक्ट्रॉनिक्सचाच भाग आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला याचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील, तोपर्यंत आपल्याला हे उपग्रह समजणार नाही. त्या हिशोबानं चालणारं तंत्रज्ञान कशा पद्धतीने विकसितून आज जे कम्युनिकेशनचं डेव्हलपमेंट आपल्याला दिसतं, जितक्या फास्टली दिसतं, म्हणजे घरी आलेलं DTH असो, तुमचं मोबाईलचं कम्युनिकेशन असो, टेलिव्हिजनचं असो, किंवा इतर काही माहित्यांचं जे आदान प्रदान चालतं आपल्या मुख्यत्वे करून, तर त्याच्यामध्ये हे जे दोन तीन मुद्दे मी सांगितले तेच महत्वाचे. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असतो, तो असतो सॅटेलाईटचा, ज्याला आपण उपग्रह म्हणतो. तर मी उपग्रहावर आलेलो होतो की उपग्रह हा काय विषय असतो. तो उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाच्या भोवती फिरणारा एखादा ऑर्बिट, ग्रहाच्या भोवती फिरणारा एखादा घटक भाग, त्याला आपण उपग्रह असं म्हणतो. बघा, खगोल शास्त्र जे विज्ञान आहे ते खूप वेगळं आहे, कारण नुसतं उपग्रह फिरतात, परंतु एक त्यांची उपग्रहाच्या व्याख्येमध्ये एक गोष्ट असते की त्यांच्यामध्ये एक स्वतःची एक ठरलेली एक काय म्हणतो त्याला ऑर्बिट असलं पाहिजे, त्याचं एक पथ असलं पाहिजे, मार्ग असला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मॅलिटी असली पाहिजे ग्रहाच्या भोवती फिरत असताना. तर या हिशोबानं जर बघितलं तर आपल्याला, जर पृथ्वीवासी आपण आहोत, तर आपल्या लक्षात येतं की उपग्रह म्हणजे काय, तर चंद्र आपला हा उपग्रह आहे, पृथ्वीचा उपग्रह. ग्रहांच्या भोवती फिरणारा जो भाग असतो त्याला आपण उपग्रह असं म्हणतो, आणि त्याची एक निश्चित अशी फिरण्याची गती असतं.
तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, चंद्र हा ग्रह नाही। भविष्य पंचांगामध्ये त्याला ग्रह दाखवला जाते, परंतु तो ग्रह नाही। ग्रहाची व्याख्या असते की जो ग्रह हा सूर्याभोवती फिरतो, सूर्याभोवती फिरतो त्याला आपण ग्रह म्हणतो, आणि एखाद्या ग्रहाच्या भोवती कोणी फिरत असेल तर त्याला आपण उपग्रह म्हणतो। लक्षात आलं? तर पृथ्वीला एक नॅचरल उपग्रह आहे ज्याला आपण मून असं म्हणतो। तर आपल्याला पृथ्वीला एक चंद्र आहे जो नॅचरल सॅटेलाइट आहे, आणि बारकीचे जे ग्रह आहे आपल्याकडे 8 ग्रह जे आपल्या सौरमालिकेमधला जर विचार केला तर बाकी ग्रहांना अनेक उपग्रह आहे। जसं आपल्या पृथ्वीवर रात्री जर अवकाशात पाहिलं तर आपल्याला एक चंद्र दिसतो, तसं गुरुवरून बघितलं तर अधिक चंद्र तुम्हाला दिसतील। मला नेमकी संख्या सांगता येणार नाही, पण मला वाटते 10-12 वर संख्या आहे। शनीला पण उपग्रह आहेत जे मोठे आहे, गुरुला खूप सारे उपग्रह आहे। म्हणजे गुरुवर जर आपण राहत असतो वस्ती करून, किंवा कदाचित भविष्यात कधी गेलो, तर आपल्याला रात्रीच्या आकाशामध्ये एक चंद्र न दिसता अनेक चंद्र आपल्याला दिसतील। तर ग्रहांच्या भोवती आणि ग्रह आणि उपग्रहामधला हा फरक लक्षात आला। आणि तारा, स्टार, सूर्य हा तारा आहे, हा ग्रह नाही। सूर्य हा तारा आहे जो स्वयंप्रकाशित असतो आणि त्याच्या भोवती बाकीचे फिरत असतात। ग्रह त्याला आपण तारा म्हणतो, स्टार म्हणतो, आणि हा केंद्रस्थानी आहे आपल्या आकाश, आपल्या ज्या सौर मालिकेत आकाशगंगेच्या म्हणणार होतो, पण आकाशगंगेचेही केंद्रस्थानी वेगवेगळे तारे आहेत। फार मोठा मोठा विषय आहे। आपण उपग्रहापर्यंत जर विचार केला तर ग्रहांच्या भोवती फिरणारा एका विशिष्ट काल चक्रानुसार फिरणारा असा, आणि पृथ्वीच्या पुन्हा आपल्या आपल्या गती ज्या असतात, आपण सूर्याभोवती फिरत असताना पृथ्वीचा जर विचार केला तर आपण 2 गती आपल्याला पृथ्वीच्या पाहाव्या लागतात। एक परिभ्रमण म्हणतो आणि एक दुसरं परिवलन, अशा 2 गती आहे। म्हणजे कसं की सूर्याच्या भोवती फिरण्याची एक गती, एक सूर्याभोवतीची पूर्ण प्रदक्षिणा किंवा प्रदक्षिणा आपण ज्याला म्हणू ती गती, आणि स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते। तर स्वतःभोवती फिरत असण्याचा जो कालावधी, त्याला दिवस रात्र आपण त्याच्यामुळे होतात, तर त्याला 24 तासांमध्ये नियर अबाउट आपण असं म्हणू शकतो। आणि संबंध सूर्याभोवती फिरत असताना 1 वर्षाचा कालावधी लागतो, त्याला परिभ्रमण आणि परिवलन। स्वतःभोवती फिरतो त्याला परिवलन मराठीमध्ये, आणि परिभ्रमण जे म्हणजे सूर्याच्या भोवती, त्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीवर ऋतूंचं जे चक्र चालतं, म्हणजे हिवाळा असेल, पावसाळा असेल। जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा तुम्हाला माहिती आहे की प्रखर ऊन एप्रिल, मे, मार्च, आणि त्याच्यानंतर आता तुमच्या समोर जर पावसाळा लागलेला आहे, हे सृष्टीमध्ये जो बदल होतो, ऋतूंमध्ये जो बदल होतो, तो या परिवलन आणि परिभ्रमण या पृथ्वीच्या असलेल्या भोवती फिरण्याच्या त्याच्यामुळे होत असतात। तर हा लांबलचक विषय होईल त्याच्यामध्ये, परंतु एखाद्या ग्रहाच्या भोवती। आता विषय येतो सॅटेलाइटचा। आता नॅचरल सॅटेलाइट बद्दलची मी ही चर्चा केली, लक्षात आलं? परंतु मानव निर्मित जे उपग्रह आहेत, मानव निर्मित, माणसाने आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आपण एक माणसाने निर्माण केलेले जे उपग्रह आहेत त्याला आपण सॅटेलाइट असं म्हणतो। हे कृत्रिम उपग्रह, कृत्रिम या अर्थ कारण आपण निर्माण, हे नॅचरल नाही। म्हणजे मून हा अर्थ नॅचरल सॅटेलाइट आहे, तो नैसर्गिकता निर्माण झालेला करोडो वर्ष आधीचा तो सॅटेलाइट आहे। परंतु जो सॅटेलाइट तो काम करतो, त्याच हिशोबाने तंत्रज्ञानाने विचार केला, जर पृथ्वीच्या भोवती सभोवताली चंद्र फिरू शकतो, त्याच गतीचा वापर करून किंवा त्याच पद्धतीनं जर आपण विचार केला आणि एखादा अवकाशामध्ये आपल्याला जर काही यान पाठवता आलं किंवा एखादं साधन पाठवता आलं, ज्याला आपण सॅटेलाइट असं म्हणू, त्याला उपग्रह म्हणू, तर ते कृत्रिम सॅटेलाइट, ज्याला नॅचरलच्या ऐवजी आपण तयार केलेले मानव निर्मित असे उपग्रह, आज शेकडोनी पृथ्वीच्या भोवती मानव निर्मित असे सॅटेलाइट आहेत। आता जगामध्ये अमेरिका, रशिया, चीन आणि भारत, फ्रान्स वगैरे काही राष्ट्र आहेत जसे, तर यांनी स्वतःचे उपग्रह पाठवलेले आहेत। हे मानव निर्मित उपग्रह, आणि ते उपग्रह पृथ्वीच्या भोवती सभोवताली फिरत असतात, परंतु यांचा उपयोग काही असं फिरण्यासाठी म्हणून नाही आहे, तर त्याचा तंत्रज्ञान कम्युनिकेशनसाठी, माहितीची आदान प्रदानसाठी, हे जे टेलिव्हिजन किंवा मोबाईलचं नेटवर्क सांगितलं किंवा जगातल्या आणखी बाकीच्या माहित्या आपल्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून वापरण्यासाठी, त्यामुळे सॅटेलाइट हा फार महत्वपूर्ण असा विषय, आणि त्याचा अभ्यास न केल्याशिवाय आपण अपूर्ण राहू शकतो इलेक्ट्रॉनिकचा विषय।
तर आपल्याला पहिले भूगोल समजून घ्यावा लागतो, जो मी थोडक्यामध्ये खगोलशास्त्र समजून घ्यावं लागेल, ग्रहांची कशी अवस्था असते आणि ग्रह कशाला म्हणायचं, तारा कशाला म्हणायचं, उपग्रह कशाला म्हणायचं, हे थोडक्यामध्ये मी सांगितलं की जे ग्रहांच्या भोवती सभोवताली फिरतात त्याला, तर त्याच अवस्थेनुसार जेव्हा ग्रहांच्या भोवती जर आपण एखादं फिरणारं यान किंवा ज्याला आपण सॅटेलाइट म्हणू शकू हे जर पाठवता आलं, याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार येतात. जर आपण ऑब्जेक्टिव्हचा विचार केला, सॅटेलाइट ट्रान्समिटर आणि रिसिव्हर जो चॅप्टर आहे आपल्याला, आणि याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला नेहमीचं जे पुस्तक आहे जे वारंवार मी सांगत असतो ते वाचत चला, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये जर गेलं तर एक्सप्लेन एलिमेंट इन सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम हा पहिला पार्ट राहू शकतो. नंतर एक्सप्लेन कॉम्पोनंट इन सॅटेलाइट लिंक. लिंक म्हणजे काय? की नुसतं उपग्रह पाठवून त्या माध्यमातून आपल्याला माहितीची आदान प्रदान करावी लागते, माहिती घ्यावी लागते. त्याच्यावर लागलेला एक अँटिना असतो, इथून एक आपल्या ट्रान्समिटर असतो, तिथे एक रिसिव्हर, तो रिसिव्ह केलेला सिग्नल पुन्हा ट्रान्समिट करून पृथ्वीवर येतो आणि त्या माध्यमातून आपल्या संबंध पृथ्वीवरचं आपल्याला जे काही कम्युनिकेशनचं जाळं आहे ते आपल्याला चालवावं लागतं. तर त्या बाबतीत लिंक असतात, अपलिंक आणि डाऊन लिंक, या फ्रिक्वेन्सीज असतात, त्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या पाठवाव्या लागतात. नंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ सॅटेलाइट इन सेट टॉप बॉक्स, STB ज्याला म्हणतो आपण, हे टेलिव्हिजनच्या संदर्भानं तुम्हाला चांगल्यानं माहिती आहे. आणि एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सेट टॉप बॉक्स. तर हे महत्वाचे मुद्दे किंवा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी राहणार आहे. तर मुळामध्ये आपल्याला उपग्रह हा जर विषय समजला असेल तर आपल्या लक्षात येईल. मी याच्याबद्दलचं जर थोडक्यामध्ये थोडं इंग्रजीमध्ये किंवा जे मराठीत आपण त्याला करून घेऊ हे जर सांगतो म्हटलं तर, विथ द ऍडव्हान्समेंट ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम द इलेक्ट्रॉनिक सिग्नल इन द मायक्रोवेव्ह रेंज आर ट्रान्समिटेड अराउंड द वर्ल्ड इन्स्टंटेनियसली. द सॅटेलाइट इज अ मायक्रोवेव्ह रिपीटर प्लेस इन द जिओ स्टेशनरी अँड प्लेस ऍट द अल्टिट्यूड ऑफ 22,300 माईल्स किंवा ऑर 35,900 किलोमीटर अबव द ग्राउंड लेवल, पृथ्वीच्या वर यांना स्थिर केलं जातं. याच्यामध्ये एक सॅटेलाइटमध्ये पण दोन प्रकार असतात, एक जिओ स्टेशनरी ज्याला भूस्थिर उपग्रह असं म्हणतो. आपण वर्तमानपत्रात बऱ्याचदा बातम्या वाचत असतो की भारताच्या इस्रोने, कारण इस्रो ही जगातली एकदम नामवंत म्हणजे नासाच्या नंतर जर त्यांचं रेप्युटेशन असेल अशा पद्धतीची, आणि आम्हाला गर्व वाटतो कधी संस्था जी आहे इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन ती आमची भारताची आहे, नेहरूजींच्या काळापासून खूप आधी काळापासून ती स्थापन होत आज ती उन्नत अवस्थेला आहे. तर हे पृथ्वीच्या वर एक हे आपलं जे सॅटेलाइट आहे ते पाठवलं जातं, ते 22,000 किलोमीटर किंवा माईल्सच्या वर आणि किंवा 35,900 किलोमीटर असं म्हणू आपण त्याला, अशा वर ते ग्राउंड लेवलचं असतं. दोन प्रकारचे येतात उपग्रह, एक भूस्थिर उपग्रह येतं ज्याला जिओ स्टेशनरी म्हणतो, त्याचा उपयोग जास्त होतो. स्टेशनरी जिओ, आता समजा ही पृथ्वीचा संबंध गोल आहे आणि ह्या गोलच्या वर भूस्थिर पृथ्वीची जी गती असेल त्या गतीनुसारच जर तो उपग्रह फिरत असेल आपण मानवनिर्मित तयार केलेला तर त्याला भूस्थिर होतो. समजा अकोल्यावर एखादा सॅटेलाइट किंवा आपण भूस्थिर केलेला आहे आणि पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या वर अवकाशामध्ये हा उपग्रह आहे आणि पृथ्वी जर फिरत असताना पृथ्वीच्या सभोवताली त्याच गतीनं पृथ्वीच्या गतीनं जर हा ग्रह फिरत असेल, आपला उपग्रह फिरत असेल, तर तो भूस्थिर होतो. भू म्हणजे जमीन, मराठीमध्ये आपण भू म्हणतो, स्थिर होतो. आणि मग त्याचं फोकस पूर्ण नेहमीशी लिंकिंग कोणत्याशी राहील? सॅटेलाइटशी. तर आपल्याला तीन उपग्रहांची गरज पडते संबंध जर पृथ्वी कव्हर करायची असली. आता पृथ्वीच्या आकाराबद्दल थोडं सांगतो की पृथ्वी हा संपूर्णतः आपण म्हणतो पृथ्वी गोलाकार आहे, नाही, तर जिओइड त्याला आपण एक स्पेसिफिक नेम आहे त्याला पृथ्वीचा आकाराचं. कारण तुम्हाला माहित आहे की दोन ध्रुवावरती थोडी चपटी आहे, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर चपटी आहे आणि उत्तर आणि बाकीचे जे दोन ध्रुव आहे त्याच्यावर थोडीशी लंब वर्तुळाकार ती आहे. जसं आपण रग्बीचा चेंडू जर तुम्ही पाहिला असेल, रग्बी आपल्या देशामध्ये फार कमी खेळला जातं परंतु पाहणारे भरपूर लोक आहेत, तर रग्बीचा जो चेंडू असतो फुटबॉलचा वेगळा, फुटबॉलचा टोटल गोल असतो, रग्बीचा जो खेळाडू खेळ असतो ना त्याच्यामधला जो वापरण्यात आला त्याला आपण जिओइड आकाराचं म्हणूया. अशा पद्धतीची पृथ्वीची यंत्रणा असते. पण तरीही बहुतांश तीन जर उपग्रह आपण सॅटेलाइट भूस्थिर अशा पद्धतीनं केले तर आपल्याला पृथ्वीवरचं बहुतांश एरिया जो पृथ्वीवरचा आहे तो कम्युनिकेशनसाठी कव्हर होऊ शकतो, अशा पद्धतीची यंत्रणा असतं. आता सॅटेलाइट विषयावर आपल्याला हा लेक्चर फार लांब नाही, मी तुम्हाला आणखी नव्या नव्यानं याच्यामधल्या पुढच्या ज्या गोष्टी आहे, अपलिंक डाऊनलिंक, सॅटेलाइट नेमकं कसं काम करतं, यांच्या फ्रिक्वेन्सीज कशा पद्धतीनं काम करतात, तिथं ट्रान्स रिसिव्हर कशा पद्धती आणि त्याचे नेमके ॲस्पेक्ट काय आणि त्याच्यामुळे मानवी जीवनामध्ये
उपग्रहांमुळे कसं बदल होत गेला आणि आज जे कम्युनिकेशन जे टोटल आपल्याला फार दिसतं, जसं अशा फायबर ऑप्टिकच्या माध्यमातून जर तसं पद्धतीनं दिसतं, तसं सॅटेलाइटचा फार महत्त्वाचा असा रोल आपल्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आहे. उपग्रहांचा वापर करून पृथ्वीच्या वर एका विशिष्ट ठिकाणी आपण स्वतः ही मानवनिर्मित हे ग्रह पाठवलेले आहेत, त्याला आपण सॅटेलाइट असं म्हणतो. आणि हे सॅटेलाइटच्या मार्फत, कारण तुम्हाला माहिती आहे की एक बल्ब जर आपण खूप वरच्या दिशेवर लावला तर खाली खूप मोठ्या एरियात तो प्रकाश पाडतो, आणि तोच जर बल्ब आपण एकदम हातापाशी घेतला तर त्याचा एरिया जो आहे प्रकाश पाडण्याचा तो कमी राहील. ते जर वर केला आपण तर तो खूप मोठा एरिया प्रकाश आहे. तसं सेम प्रिन्सिपल असतं की एखाद्या ठिकाणी सॅटेलाइट पृथ्वीच्या वर आहे आणि येथून येणारा मग जो सिग्नल आहे तो खूप सारा एरिया कव्हर करतो. भूस्थिर उपग्रहांच्या बाबतीत 3 उपग्रह आपल्याला लागतात, जेणेकरून आपल्याला संबंध पृथ्वीच्या भोवतीचं कम्युनिकेशन. आणि पुन्हा एवढंच तंत्र नाही तर या संदर्भात ते सॅटेलाइट टू सॅटेलाइट पण लिंकिंग करावं लागतं. त्यांची अपलिंक आणि डाउनलिंक ज्या फ्रिक्वेन्सी आहे त्यासाठी लागणारा डिश अँटिना आहे, पुन्हा हायपरबोलिक रिफ्लेक्टर अँटिना लागतो, सॅटेलाइट लागतं, त्याच्यामध्ये ट्रान्सपॉन्डर असतात. बराच सारा टेक्निकल भाग आहे, फार इंटरेस्टिंग भाग आहे. तुम्ही इंटरेस्ट घ्याल तितकं प्रगत विज्ञान होईल. तुम्ही लोक पुन्हा त्याच्यामध्ये पुढच्या पिढीवाले हातभार लावत हे सर्व शास्त्र हे सर्व तंत्रज्ञान पुढे नेणार आहोत. आयटीआयच्या संदर्भानं जर विचार करा तर पुढच्या अजून लेसनमध्ये आपण विचार करू. वाचत राहा आणि स्वतःचीही काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.